भारतीय संघाने 2 दिवसांपूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवला. काही जण ओरडायला लागले, अरे अफगाणिस्तान विरुद्ध तर कोणी जिंकेल, खरं आता पाकिस्तान विरुद्ध जिंकून दाखवा. रोहित शर्माने तिकडे शतक केलं, इकडं बॅटिंग करून दाखवा म्हणा. करायची तुम्हाला चर्चा करायची असली तर माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि त्याचबरोबर यूट्यूब हे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि माझ्याशी चर्चा करा. जे C+ ब्लड ग्रुपचे आहेत त्यांच्याशी चर्चा करायची हिंमत ठेवा. काय म्हणाल आता तुम्ही भारतीय संघाच्या 3 सामन्यातल्या चढत्या क्रमाच्या कामगिरीला तुम्ही काय म्हणाल? कारण आज जरा वेगळं दृश्य होतं. नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने बॉलिंग करायचा निर्णय घेतला, एकमेव बदल झाला शुभमन गिल संघात आला आणि पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीनी पहिल्या 2-4 ओव्हरमध्ये इतकी सहज बॅटिंग केली. अब्दुल्ला शफीक आणि इमामी टकाटक 2-4 बाउंड्रीज मारल्या, बॉल गुडघ्याच्या वर उडत नव्हता आणि परिणाम साधला जात नव्हता. असं वाटलं अरे विकेट तर टॉप आहे, कदाचित सेकंड इनिंगला अजून भन्नाट होईल, पण पाकिस्तान मोठी धावसंख्या करू शकतं. अब्दुल्ला शफीकनी आपली विकेट सुरुवातीला गमावली, इमामनी तर स्थिरावल्यानंतर गमावली, पण तरीही पाकिस्तानचे 2 खंदे बॅट्समन हे मैदानावरती उभे राहिले, बाबर आझम आणि त्याच्याबरोबर मोहम्मद रिजवान. दोघांनी सुरेख बॅटिंग केली. रिजवान अगदी सुरुवातीला जडेजाला LBW होताना वाचलेला होता, त्याचा फायदा त्यांनी घेतला. दोघांनी 80-85 रनची भागीदारी केली आणि त्यावेळेला धावफलकावरचं दृश्य होतं 2 out 155. वाटलं आता कदाचित पाकिस्तान हा 275 धावफलक पार करेल, कदाचित 300 पार करेल आणि भारतीय संघाची सत्व परीक्षा बघितली जाईल. आणि त्यावेळेला क्रिकेट जे काही एकदम बदल घडवून आणतं, रोलर कोस्टर सारखं वरची गोष्ट खाली, खालची गोष्ट वर होते, कळत नाही तुम्हाला, तशीच गोष्ट घडली. कारण सिराजनी बाबर आझमला अर्धशतक झाल्या क्षणी बोल्ड केलं, तो एक कलाटणीचा प्रसंग होता. आणि त्याच्यानंतर रिजवानला आपल्या जसप्रीत बुमराहनी बोल्ड केलं, तो बॉल रपकन ऑफ कटर आत आला आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या बॅटिंगची दाणादाण ही भारतीय बॉलर्सनी उडवलेली आहे. जडेजा असू देत, कुलदीप यादव असू दे, इतकी टिचून बॉलिंग केली की चांगल्या विकेटवरसुद्धा 4 पेक्षा कमी धावा त्यांनी दिली आहे. कुलदीप यादवनी एका बाजूनी 9 षटकं टाकली, ह्या गोष्टी कमी बघायला मिळतात, ते प्लीज लक्षात घ्या. जडेजाच्या बॉलिंगचा त्यांना अंदाज येत नव्हता, कारण जडेजामधनंच बॉल वळवत होता हे विसरू नका. आणि त्याच्यानंतर एकेकानी एक शिकार करायला सुरुवात केली. 5 बॉलर जे मेन होते शार्दूल ठाकूर सोडून, त्या सगळ्यांनी 5 x 10 विकेट काढल्या, जणू काही भोंडल्याची खिरापत वाटून खाल्ली. आणि मी तर म्हणेन याच्यामुळे पाकिस्तानच्या ज्या 8 विकेट गेल्या त्या 36 धावांमध्ये गेलेल्या आहेत. काय म्हणाल तुम्ही या पडझडीला? आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण डावच 200 काहीतरी 191 संपला. विकेटवरती असं दिसत होतं की या विकेटवरती हा पाठलाग अशक्य होणार नाही. त्यातनंही संघात आलेला शुभमन गिल सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारू लागला. त्यांनी शाहीनशा आफ्रिदीवरती राग काढला, त्यांनी हसन अलीवरती राग काढला, बघता बघता कडाक्कड 4 बाउंड्रीज मारल्या आणि त्याच्यानंतर 5वी मारायच्या प्रयत्नामध्ये तो आऊट झाला. विराट कोहलीनीसुद्धा 3 बाउंड्र्या मारल्या आणि रोहित शर्माची बॅटिंग बघून त्यालाही स्फुरण चढलं, तोही फटका मारताना आऊट झाला. दुसऱ्या बाजूनी रोहित शर्मा हिटमॅन काय बॅटिंग करत होता, काय लकब होती त्याची. आपटलेल्या बॉलला त्यांनी मारलेल्या बाउन्सरवरती शाहीनशा आफ्रिदीच्या त्यांनी मारलेली सिक्सर, तुम्ही लक्षात घ्या हे छोटं मैदान नाही आहे. त्यातनंही रोहित शर्मानी मारलेल्या सिक्सरची बाउंड्री लाईन अजून लांब होती, कारण विकेट जरा तिकडं सरकलेलं होतं. विकेट म्हणजे आउटफील्ड बाउंड्री लाईन त्याच्या बाहेर 10-20 मीटरची जागा होती, त्याच्या पलीकडं प्रेक्षक होते आणि 10व्या रोमध्ये तो बॉल जाऊन पडला. सहजी दातोट खाताना वगैरे काही नाही, मस्त कनेक्ट केला आणि त्या टायमिंगवरती त्यांनी सिक्सर मारल्या. 1, 2 नाही हो 6 सिक्सर मारल्या, 6 बाउंड्रीज मारल्या आणि रोहित शर्मानी पाठलाकाचं जे आव्हान होतं त्या फुग्यातली हवाच फुस करून टाकली. रोहित शर्माच्या बॅटिंगनी समोरचे बॉलर हैराण झाले. एकेका बॉलरला पकडून त्यांनी चांगले फटके मारले. शतकाकडे जात असताना हातामध्ये बॅट फिरली आणि मला वाटतं त्याच्यामुळे तो जेलबाद झाला 86 धावांवरती, पण तोपर्यंत सामना भारताकडे संपूर्णपणे झुकलेला होता. श्रेयस अय्यरनी नाबाद खेळी करून रोहित शर्माला योग्य साथ दिली, मॅच जिंकले आणि शांतपणे परत आलेली आहेत पोरं. जास्त दंगा केलेली नाही, कारण त्यांना वाटतं आहे इट्स ओके. सलग 8व्यांदा
वर्ल्ड कपच्या एका चांगल्या मॅचेसमध्ये भारतीय संघांनी पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. त्याला आठवी माळ म्हणायची का? नवरात्री चालू होती आहे, आठवी माळ म्हणूयात का आपण? कारण लोक म्हणत होते अरे सातची कधी ना कधीतरी माळ तुटणारच आहे, ह्या वेळेला तरी तुटलेलं नाही आहे. आणि अशी काही मजबूत विक्ट्री भारतीय संघाच्या हाती लागलेली आहे, दणकट विक्ट्री, की त्याच्यामुळे 3 सामन्यातले तर 6 गुण झालेच, नेट रनरेटही मस्त वर झालेला आहे. या सगळ्याचा फायदा सेमीफायनलमध्ये पोचण्याकरता होईल. 3 मॅचेस झालेले आहेत, 3 विजय मिळवलेले आहेत, त्याच्यातल्या 2 मोठ्या टीम होत्या, 1 अफगाणिस्तानची होती. याचा जर का विचार केला तर भारतीय संघाचा प्रवास हा योग्य दिशेला चालू आहे. बॉलर आपली कामगिरी करतायत, बॅट्समन आपली कामगिरी करतायत, सगळ्यांना व्यवस्थित लय आलेली आहे. जो प्रश्न मी काल रोहित शर्माला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला, फक्त तुम्ही विचार करताना हा करा, अरे या सामन्यामध्ये तर विराट कोहलीने काही केलं नाही, मग काय त्याला टीममधनं हे करायचं का? अहो काय बोलताय, प्रत्येक मॅचमध्ये सगळे खेळाडू रन्स करू शकत नाहीत, एखाद्या वेळेला एखादा फेल जाऊ शकतो. सुरुवातीला शुभमन गिल जसा आज चांगला खेळून थोडासा आउट झाला, घाई केली त्यांनी, ठीक आहे, पण त्याला लय मिळालेली होती. मला वाटतं भारतीय संघाने जे विजय मिळवलेत त्याच्यामध्ये समाधानाच्या गोष्टी आहेत, कारण बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी झाली आहे. अर्थात सुधारणेची गोष्ट संपत नाही, जो संघ सुधारणा करत राहतो त्याचा झेंडा जास्त फडकतो. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवरती जवळजवळ 1 लाख प्रेक्षक होते, पुरेपूर आनंद त्यांनी सामन्याचा घेतलेला आहे. प्रेक्षक जे होते ते पुणे मुंबई कुठकुठनं आलेले होते, त्या सगळ्यांचे पैसे दाम दुप्पट वसूल झालेले आहेत. सेलिब्रिटी खूप होत्या, सचिन तेंडुलकर होता, त्याचीही भेट झाली, त्यामुळे या सगळ्याच गोष्टी माझ्या स्मरणात राहणार आहे. हा विजय तुम्ही कसा सेलिब्रेट करणार? अमावास्येची गोष्ट आपण करतो की अरे ही सर्वपित्री अमावास्या आहे, एकीकडे ही सर्वपित्री अमावास्या आहे, पण दुसरीकडे काय सगळं आसमंत उजळून निघालं आहे. भारतीय संघाने अप्रतिम विजय मिळवलेला आहे, नवरात्रीला दणक्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे मला तर वाटतं लोक कदाचित अहमदाबादचे वाटही बघणार नाहीत, कदाचित आजपासूनच गरबा चालू होऊ शकतो असं माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय मला जरूर सांगा. फक्त परत विनंती करतो, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ आला आहे हे तुम्हालासुद्धा कळेल. तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघतो आहे. सकारात्मक राहूया, संघ सकारात्मक कामगिरी करतो आहे, मग आपण का सकारात्मक नको राहायला? चला बाय बाय, आता पुण्याला येतो आहे, बाय.